महत्त्वाची बातमी आहे। नागपुरातून मंत्रीपदाचं आमिष दाखवून आमदारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातून समोर आलाय। जेपी नड्डांचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करून भाजपच्या 6 आमदारांना 1,66,00,000 गंडा घालण्यात आलाय। आणि याच प्रकरणी नीरज सिंग राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे। तर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचं सांगत मंत्रीपद मिळवून देण्यासाठी 4 आमदारांकडे नीरज सिंग राठोड यांनी पैशाची मागणी केली होती। आमदारांना तो वारंवार फोनही करत होता आणि याच संदर्भात भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी तक्रार केली होती। यानंतर आता हा सगळा प्रकार उघड झालाय आणि त्याला सध्या अटक करण्यात आली आहे। दरम्यान कोणकोणत्या आमदारांना या ठगाने फोन केलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सर्वप्रथम विकास कुंभारे, त्यानंतर आमदार टेकचंद सावरकर, आमदार तानाजी मुरकुटे आणि आमदार नारायण कुचे या आमदारांना या ठगानं फोन केल्याचं कळत आहे। 10:30 सुमारास फोन आला की हम जेपी नड्डा के पीए बोल रहे हैं और आपसे जेपी नड्डा जी दोपहर को 1:30-2 बजे फोन करने वाले हैं। मला ठीक आहे। मग नंतर मग दुसऱ्याशी फोन आला पुन्हा कब नड्डा साहब बात करना चाहते हैं। नड्डा साहब बोलिए, तो बोले वो हमारे पीए ने एक कार्यक्रम अरेंज किया है गुजरात में और वहाँ पे आपको खाने का बंदोबस्त देखना पड़ेगा। अब तो मग पीए का फोन आला दुसऱ्या दिवशी, बोले 1,67,000 का बिल होता है, आप भेज दीजिए। तो पोलीस लोग गेले होते, पण तो दिल्लीला पुन्हा गेला होता सोमवारी। मला बोलवलं होतं ना, मग मी सोमवारचे तिकीट कॅन्सल करून मी सरळ मुंबईला आलो आणि असं करत करत तो पकडला गेला। नड्डा साहब आपसे बात करने वाले है आणि माझ्याशी नड्डा साहब म्हणजे बोलत होते। त्यांनी सांगितलं की आपको महाराष्ट्र के कैबिनेट में जगह मिलने वाली है और आप ये बात किसी को मत बताइए। माझ्याशी त्या ठिकाणी नड्डा साहब बोलले आणि पुन्हा मग त्या व्यक्तीचा पुन्हा दोनदा फोन आला की आप कितना पैसा दे सकते हैं। तर मी जेव्हा पैशाची गोष्ट झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड आहे, काहीतरी बनवाबंदी आहे।